वंचित बहुजन आघाडीला रितसर बोलावणं गेलेलं आहे आणि कालही पत्रकार परिषदेत त्याचा पुनरुच्चार सन्मान्य पक्षप्रमुखांनी केला आहे फक्त आता त्यांची सोबत यायची इच्छा आहे की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे त्यामुळे त्यांना निमंत्रण गेलं नाही असं नाही त्यांनाही निमंत्रण गेलं फक्त आता ज्याने त्याने आपला एक कॉल घ्यायचा आहे सतत विवेकाचा की काय आम्हाला भाजपच्या विरोधात खरोखरच लढायचं आहे का तर ज्याला लढायचं असेल ते सोबत येणार आहेत सुषमाताई तुम्हाला एक विचार इच्छिते की कुठलाही राजकीय पक्ष असेल आणि इंडियन इंडिया अलायन्स असेल किंवा कुठल्याही इतर राजकीय घडामोडी आणि युती आघाडीच्या चर्चा असतील तर त्यामध्ये पक्ष म्हणून एक अधिकृत निमंत्रण येणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते अधिकृत निमंत्रण नेमकं इंडिया अलायन्सच्या चर्चेमध्ये वंचित बहुजन आघाडीला कुणाच्या हाती पाठवलं आहे याची नैतिक जबाबदारी घेत आपण जरा स्पष्ट केलं तर फार बरं म्हणजे पत्र पाठवलं आहे मेल केला आहे फॅक्स केला आहे फोन केला आहे मॅसेज केला आहे की कबुतराच्या हाती पाठवलं आहे एवढं तरी स्पष्ट करा सुषमाताई खरं म्हणायला गेलं तर तुमचा राजकीय बैठकांना जाण्याचा अनुभव कितपत आहे हे मला माहीत नाही पण अशा पद्धतीने अधिकृत निमंत्रण असल्याशिवाय असल्या चर्चांमध्ये सहभागी होता येत नाही नाहीतर असं होईल की ताई आली आणि येऊन बसली सगळ्यात महत्वाचं वंचित बहुजन आघाडी ही भाजपा विरोधी आहे भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी तयार अशा आहे अशा पद्धतीची भूमिका वंचित बहुजन आघाडीने अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट आणि क्लिअर ठेवलेली आहे पण तरी देखील वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही प्रकारे इंडिया अलायन्सच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी बोलावलं गेलं नाहीये आणि आपण जर असं म्हणत असाल तर नैतिक जबाबदारी घेत हे स्पष्ट करा